नमस्कार, मी अभिनेत्री प्रतिभा दिलीप लट्टे. आम्ही तुमच्या समोर लवकरच सुमडीत कुमडी वेब सिरीज घेऊन येत आहोत. सो ह्या वेब सिरीज हा जो प्रोजेक्ट मला जेव्हा या प्रोजेक्टसाठी विचारण्यात आलं आणि प्राजक्ता पाटील हे पात्र जेव्हा मला साकारण्याची संधी मिळाली तेव्हा मला असं वाटत होतं की मी हे करू शकेन का, कारण प्राजक्ता पाटील ही माजी सरपंचांची मुलगी असते आणि अख्ख्या गावात प्राजक्ताला सगळे लोक प्राजी बोलत असतात. आणि प्राजी ही एक अल्लड उन्हाळ आणि एकदम डॅशिंग मुलगी असते. सो माझं नेचर तर तसं नाही आहे, पण मी हे करू शकेन का असं मला वाटत होतं. पण आमचे डायरेक्टर रोहित देशमुख यांनी मला सांगितलं की हां तू करू शकतेस. सो त्यांच्यामुळे मला थोडा कॉन्फिडन्स आला की मे बी मी करू शकते. मी जेव्हा महाडवरून बार्शीला आले तेव्हा आमचं वर्कशॉप चालू झालं होतं तिथे बार्शीमध्ये. सो तिथे गर्ल्स खूप कमी होत्या, एक दोन तीनच होत्या आणि बॉईज भरपूर होते. तर मग मला थोडंसं एवढे सवय नसल्यामुळे असं वाटत होतं की मी ऍडजस्ट करू शकेन का या बॉईज लोकांसोबत. सो फर्स्ट टाइम भेटल्यानंतरच मग आम्ही एवढे चांगले बेस्ट फ्रेंड झालो की असं वाटलंच नाही मला की मुली असल्याच पाहिजेत. सो खूप मजा केली वर्कशॉपमध्ये. नंतर आम्ही शूट टाईममध्ये पण खूप मजा केली. डे नाईट शूटमध्ये पण असं कधीच नाही वाटलं की हा बोर झालंय वगैरे, कधीच नाही. आणि हे प्राजी पात्र साकारताना मला माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं ॲक्च्युली, कारण गावातली भाषा शिकणं आणि एवढं डॅशिंग वगैरे असणं. आणि फर्स्टली मला जेंट्स सायकल चालवायची होती आणि जी की ती मला येत नव्हती. पण माझे डायरेक्टर आहेत रोहित देशमुख, त्यांनी मला असं कधीच जाणवून दिलं नाही की ते डायरेक्टर आहेत. त्यांनी ॲज अ फ्रेंडच मला ट्रीट केलं आणि आम्ही सकाळी पहाटे 4 वाजता जायचो सायकल चालवायला. तर 1-2 तास आम्ही सायकल चालवायचो आणि तिथेही आम्ही प्रॅक्टिस करायचो शूटची. जे की आमचे सीन्स वगैरे आहेत त्याची प्रॅक्टिस करायची. आम्ही खूप सारी प्रॅक्टिस केली आणि हे सगळे जे माझे टीमचे मेंबर्स आहेत, डिरेक्टर आहेत, आम्ही असं कधीच नाही की सगळे लोक ॲज अ फ्रेंड म्हणूनच आम्ही सगळे ट्रीट करत होतो. सगळ्यांनी मला खूप हेल्प केली आणि मला सायकल चालवता येत नव्हती तर मग सायकलवर बसवण्यापासून मला सगळ्यांनी हेल्प केली. सो सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि गावातल्या लोकांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. जे पण आम्हाला काही प्रॉब्लेम्स येत होते त्यांनी सगळे सॉल्व केले आणि खूप भारी वाटलं हे सगळं करून. फर्स्ट जे माझं चॅलेंजिंग मला वाटत होतं ते नंतर मी आल्यानंतर मी एवढं एन्जॉय करेन मला असं कधीच वाटलं नव्हतं. पण मी खरंच ते खूप एन्जॉय केलं. आणि तुम्हाला पण हे प्राजक्त जे पात्र आहे ते इतकं डॅशिंग आहे की गावातला कुठलाच मुलगा तिच्या आधी लागत नाही आणि जर लागला तर मग त्या मुलाचं काही खरं नाही. सो तुम्हाला हे पात्र बघण्यासाठी कॉन्फिडन्स फिल्म प्रोडक्शनला सबस्क्राईब करा. त्याच्यावरती लवकरच यूट्यूबवरती सुमडीत कुमडी ही वेब सिरीज रिलीज होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला माझं हे प्राजक्ता पाटील म्हणजेच पाजी हे पात्र तुम्हाला पाहण्याची संधी मिळेल. सो तुम्हाला माझं पात्र कसं वाटतंय हे तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा. धन्यवाद.